त्याचाच फोन असणार. बघितलंस गिफ्ट पटपटता लगेच फोन केला त्याने. लिसन सिद्धार्थ, तुझ्या ह्या ना त्या प्रकारे माझ्या आयुष्यात येण्याचे प्रयत्न मला कळत आहेत, पण एक लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी माझ्या घराचेच नाही तर माझ्या मनाचे दरवाजेही बंद केलेत. पुन्हा मला फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. आय हेट यू, आय हेट यू सिद्धार्थ. जी हेट करने वास्ते पहले लव भी करना पैंदा है. संधूजी, तुम्ही मला वाटलं. ओय होय होय होय, कुछ कहने की जरूरत नहीं है, मैं सब समझ गया. ओए मिया बीवी दे विच नोक जोक तो होंदी रहंदी है. ओ बाय द वे, मैंने तुम्हारे वास्ते कार्ड और तोहफा भेजा था, मिला कि नहीं? ओ म्हणजे ते गिफ्ट तुम्ही पाठवलं होतं. जी साथ में कार्ड भी. काल शियशच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती ना, इसलिए तुम्हारी शादी में शरीक ना हो सका. मेरा तोहफा कबूल कर लीजिएगा. पण एवढं कॉस्टली गिफ्ट. ओए तोहफा देने वाले का प्यार देखते हैं, उसकी कीमत नहीं. विश यू हैप्पी मैरिड लाइफ जी. तुसी खुश रहो, चंगा रहो, वाहे गुरु दी कृपा बनी रहे आप पर. आधीच कळलं होतं की या मीटिंग मधून काही हाती लागणार नाही. पण एखादा माणूस कोणत्या थरापर्यंत जातो हे कळायला हवं का? नको, त्याच्यासाठी मीटिंग होती. यश, कसली एवढी चर्चा चालली आहे? काय नाही रे, संधू बरोबरच्या मीटिंग मध्ये काय झालं असं डिस्कशन चाललं होत. मावशीने न भेटताच ओळखलं त्याला. यश, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हा बोल ना. मला विशाल मनोहरने गाठलं होतं, हेच आपल्या घरातल्या आतल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. बर, काय विचारलं? तू आनंदिताच्या थ्रू ताईच्या संपर्कात आहेस असा त्यांना दाट संशय आहे. आनंदिता खरोखरच आमची बहीण आहे का हे मला अगदी खोदून खोदून विचारत होता तू. पण मी काही कच्चा गुरुचा चेला नाहीये. मी विशाल मनोहर समोर तुला खोटं पडू दिलं नाही. आनंदीचा खरोखरच आमची बहीण आहे अशी सरळ सरळ थाप ठोकून दिली मी त्याला. आणि त्यांच्या समोर तुला खोटं बोलावं लागलं म्हणून वाईट वाटतंय का तुला? नाही, वाईट वाटून घेऊ नकोस, कारण तू सांगितलंस तेच सत्य. मावशी तुझी बहीण आहे, मॉम्सची बहीण आहे हे मला आज कळतंय, याचंच जास्ती वाईट वाटतंय. निदान ताईनी मला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं ना. कधी सांग, सांग कधी सांग. तिला संधीच मिळाली नाही. मलाही मॉम्सने हे अगदी शेवटी जेलमध्ये भेटायला गेलो होतो ना तेव्हा सांगितलं. आणि मॉम्सनी हेही सांगितलंय की आता आपण आपला बिझनेस आणि आपलं घर हेही मावशीच्या सल्ल्याने चालवायचं. आणि मी मॉम्सच्या शब्दाबाहेर नाही. अगदी खरं आहे यश. ताई घरी परत येईपर्यंत आपण सगळ्यांनी एकजुटीने राहणं खूप गरजेचं आहे. अगदी हाच विचार करून आणि ताईचा शब्द प्रमाण मानून मीही आनंदीताला बहीण मानायला तयार झालोय. अर्पिताच्या मनातला गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत मी काहीही करू शकत नाही. आज तिनं मला जवळजवळ आयुष्यातनं हकलून दिलंय, पण मी तसा निघून जाणार नाही. अर्पिताचं प्रेम मला मिळेल का नाही हा मुद्दाच नाही. दिवाकरच्या चेहऱ्यावरचा मुखवटा मला लवकरात लवकर दूर करायचा आहे. क्या कर रहा है? साड़ी गड्डी के नीचे आने का इरादा है क्या? सॉरी सॉरी पापा जी, मी माझ्या विचारांमध्ये होता.
सॉरी और जड़ियार कोई गल नहीं, वाहेगुरु की कृपा से कुछ हुआ नहीं, लेकिन कोई चोट चोट लग जाती तो ओए साड़े को अंदर करवाने का प्लान शान तो नहीं था। ज्याला कोणीतरी आत्ताच आयुष्यातनं बाहेर काढलंय तो कोणाला आत टाकण्याचा काय विचार करेल? ओय होय 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 लगता है दिल की तार टूट गई है, इश्क विश्क का चक्कर आता ना। ओए तुसी चलो मेरे साथ। कुठे? जी गम देने वाला एक होता है लेकिन गम बुलाने के कई रास्ते होते हैं। अच्छा आज तनु को ऐसा ही रास्ता बताते हैं। थैंक यू सरदार जी, पण मला नाही विसरायचं हे दुःख। कधी कधी दुःखाची सवय होते, दुःखही सोबती वाटायला लागत। सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, आई एम रियली सॉरी। ओ चढ़ी यार, यारों दे यार जोगी के साथ ऐसी बात नहीं करते। ओ जी गम को दिल में छुपाया तो यार रिश्तेदारों को कितने रखोगे पप्पे? साड़ी गले मान, चल मेरे नाल। ओ मेरे नाल आने से तेरा दर्द थोड़ा भी हल्का हुआ ना तो ये सरदार दोस्ती के रिश्ते पे करा उतरा ये यश भी सोचेगा। यश? ओ जी यश पटवर्धन, साड़ा यार जिगरी दोस्त। तुसे भी यश के यार हो ना? तुम्ही यश चे मित्र आहात? अर्पिताच्या वाढदिवसाच्या दिवशी बुके तुम्हीच पाठवला होता ना? होय 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 होय, क्या दिमाग पाया है, क्या दिमाग पाया है वही नारायण जोगिंदर सिंह संधू जी। यारी रिश्तेदारी में मैंने लोग जुग्गी बुलाते हैं। यश के साथ थोड़ी पुरानी यारी लगती है। खूब खूब जवळचा मित्र है तुम्हारा, म्हणजे मित्रापेक्षा माझा मार्गदर्शक है, माझा भाऊ है। ओ जी फिर तो ना कहने का सवाल ही नहीं पैदा होता। तुसी चल मेरे नाल। ओए चल यार। क्या आनंदीचा विषय काही कळलं का? अजून तरी नाही। कल्याणीला पळून जायला उदयनी मदत केली होती हे उघड झालंय, आणि उदयनी तसं कबूलही केलंय। मग आम्ही उदयनला माफीचा साक्षीदार करून आनंदीचा रहस्यभेद करण्यात प्रयत्नत आहोत, पण अजून उदयनी काही हालचाल दिलेली नाही। तुमचा जरी त्या उदयनवर विश्वास असला ना तरी माझा अजिबात नाहीये। तरड्यापेक्षा वेगाने रंग बदलतो तो। विश्वास तर माझाही नाही, पण पटवर्धनाच्या घरात शिरून बातमी देणार कोणीतरी पेरायलाच हवं। पण तुम्ही पेरलेला माणूस तुम्हाला हवी ती बातमी देणार नसेल तर त्याचा काय उपयोग? हे म्हणजे गंगा काय गंगादास आणि जमना काय जमनादास तशातलं झालं। त्यावेळी तो दगा द्यायची हिम्मत करणार नाही, अब उसकी डोर हमारे हाथ में। एक मिनिट मी बघतो। तुमच्याच नावाचा कुरिअर आहे। और चढ़ यार ये मुंह लटकाने से कुछ नहीं होने वाला। तुसी मेरी गल मान, तुसी कुड़ी को पटाओ, उसका गुस्सा ठंडा करने की कोशिश कर। नहीं शांत होना तुम्हें दिल ना हो जी। क्यों नहीं पहचानते? जरूर पहचानते हैं, बिल्कुल पहचानते हैं जी। साड़ी गड्डी से टकराई थी एक बार, वो तो ये एंटी साड़ी है समझ के मैंने माफ कर दिया। उनकी माला कभी माफ नहीं कर, जिसे सुखद नहीं है परिस्थिति सच्ची आली है कि जी ऐसा क्यों होया? गैर दूसरा जी नई नई शादी हुई है और शुरुआत में ही गलत फहमी। प्रॉब्लेम तो झाला ना सरदार जी की लग्न झालंच नाही। लग्नाला म्हणून घरातून निघालो आणि असं अडकलो की मी पोहोचू शकलो नाही लग्नाला, आणि त्याचाच तिने चुकीचा अर्थ केला। ओ यारा कोई गल नाही, उसकी गलत फहमी तो दूर होनी है, तुसी हार मत मानना। ओ ये कुड़ियां होती है आफत की कुड़ियां, इनके दिल में हाँ होती है पर जुबान से कुछ और ही कह दी है। तुसी मेरी गल मान,
कुड़ी को पटा पट जाएगी। पटेगी तो नहीं, मुझे पिटेगी तो। ओए भाई ये बात है, फिर काम कर, कुछ दिन उसे भी तड़पा, देख दे तेरे प्यार का उसे एहसास होता है कि नहीं। मैंने तो पूरा शक है वो आज भी तुझे चाहती है। तुम्हारा काय माहिती, तुम्ही किती ओळखता तिला? ओ जी उसे मुझसे ज्यादा कौन पहचानता है। म्हणजे ओ यारा, इंसान को परखने के लिए सारी उम्र की जरूरत नहीं होती, बस एक मुलाकात ही काफी होती है। मैंने फोन किया था ना तो उसने शादी के बारे में कुछ नहीं बताया, इसका मतलब वो आज भी रिश्ता बनाना चाहती है। तुम्ही तिला फोन केला होता? हाँ जी, बधाई देने के लिए। थोड़ी शादी में शरीक नहीं हो सका, फिर सोचा यश दी साली दी शादी है तोहफा तो भेजना चाहिए। अब थोड़ा आता पता तो मालूम नहीं था, तो उसके मई के तोहफा भेज दे ये बताने के लिए फोन किया था। ओए होए 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 होए, किन्ने प्यार से बात की कुड़ी ने। ओ यार तुसी बुरा मत मानना, अब थोड़ा तोहफा शादी में दूंगा। लगना काय है, काय झाले? कल्याणीचं पत्र आहे। ओ लव्ह लेटर असेल, तुमचा विरह सहन नसेल झाला तिला। वाचा बघू काय आहे ते। तू मला पकडण्यासाठी आकाश पातळ एक केलास तरी त्याचा काय फायदा होणार नाही। कल्याणी पटवर्धन म्हणतात मला। लिसन विशाल, मला पकडण्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल, कारण ह्या जन्मी तरी मी तुझ्या हाती लागेन ही अपेक्षा सोडून दे। लॉकअपमध्ये तू माझं जगणं हराम केलंस होतं, आता मी तुझं जगणं कसं मुश्किल करतेस ते बघ। तू माझं जगणं काय मुश्किल करणार? अगर हिम्मत है तो सामने आओ, पीठ पीछे वार करने का क्या मतलब? तू आणि तुझ्या मुलांनी माझ्या बेदाग कॅरियरला जो धब्बा लावला है ते पुसून टाकण्यासाठी मी जीवाचं रान करेन, पण तुला पुन्हा लॉकअपमध्ये बंद केल्याशिवाय मी राहणार नाही कल्याणी पटवर्धन। दीदी तुम्हाला ओपन ओपन चॅलेंज केलं विशाल, आता कृतीने त्याचं उत्तर द्या। हॅलो हॅलो, अरे बोलायचं नाही तर फोन कशाला करतात? अरे तर कल्याणीचा राग फोनवर कशाला काढतोय विशाल? अरे फोन केलाय तर बोलायचं नाही का? हॅलो हॅलो, दिस इज रिडिक्युलस। लाइन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल विशाल। लाइन में कोई प्रॉब्लम नहीं, मुद्दामच कोण करतोय? फेड अप। हॅलो हॅलो हॅलो, हा थोडासा सिरियस प्रॉब्लेम दिसतोय विशाल, यू बेटर बी केअरफुल। मेरे घर के नंबर पे 5-6 कॉल्स आए, ब्लैंक कॉल्स, एंड आई एम वेरी वेरी अपसेट एंड फेड अप। कल्याणी तशनर, ये कॉल्स कुठून आलेत ये प्लीज फाइंड आउट कर आणि मला 10 मिनिटात रिपोर्ट हवे। सर हे सगळं काय चाललंय पप्पा? आता ती बाई आपल्या ऑफिसमध्ये यायला लागली, मी तर ऐकलं यशने तिला ममाची केबिन दिली। कंपनीचे सगळे महत्त्वाचे निर्णय यश त्या काल आलेल्या बाईच्या सल्ल्याने घेतोय। पप्पा हे
सगळं कुठेतरी थांबवायला हवं. तुम्ही हे थांबवू शकता. बाहेर लोक काय चर्चा करतायत त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. कल्याणी पटवर्धनच्या घरी आणि कंपनीत तिची जागा घ्यायला कोणीतरी बाई आणून ठेवली अशी मला माहिती आहे बाप्पा. मामाचं वागणं, तिचे विचार तुम्हाला कितीही पटत नसले तरी तुमच्या मनातली तिची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. कोण कुठली बाई आपल्या घरावर येऊन कब्जा करायचा प्रयत्न करते. आता तर ऑफिस आणि पक्ष कार्यालयातही तिचं प्रस्थ वाढलंय. मला या सगळ्याशी काहीही देणं घेणं नाहीये पप्पा. पण विचार करा, आज ती बाई आपल्या ह्या घरातल्या साध्या साध्या गोष्टींमध्ये लोडबोड करते. उद्या यश आणि अमृताच्या पर्सनल गोष्टींमध्ये हस्तक्षेप करेल. आणि यश तिच्या किती आहारी गेलाय हे तुम्हालाही माहिती आहे. तिच्यामुळे यश आणि अमृताच्या संसारात वादळ आलं तर चालणार आहे तुम्हाला. आता कुठे त्यांचा संसार फुलतोय, बहरतोय, त्यांच्या नात्याला नवे संदर्भ मिळत आहेत, अशा वेळी ही तिसरी बाई त्यांच्या संसाराची वाताहत करायला चालली असेल तर चालणार आहे का तुम्हाला? पप्पा, तिला या घरातून हकलून द्यायचा तुमचा अधिकार कोणीही नाकारू शकत नाही, यश सुद्धा नाही. कळतंय का? साहेबरावांचा पक्ष सोडून स्वगृही येण्याविषयी तू काय निर्णय घेतलायस? माझा निर्णय झालेला आहे. मी अगदी उद्या यायला तयार आहे. ठीक आहे, मग तसा रीतसर अर्ज लिहून दे, म्हणजे मग पुढची पावलं उचलता येते. नाही, म्हणजे अर्ज लिहून द्यायलाही माझी काही हरकत नाही आहे. पण तेजस त्या पक्षात आहे तोपर्यंत तिकडे राहून तिला साथ द्यावी असा माझा विचार होता. तेजसची काळजी तू करू नकोस. स्वतःला आधार देण्यात की ती खंबीर आहे. तू तुझ्या निर्णयाचं बघ. मॅडम, हे बँकेच्या प्रपोजल्सचे कागद आहेत, जरा नजर टाकून बघा त्याच्यावर. मी घरी जाऊन शांतपणे बघेन. चालेल. पाटील. हा जी. त्या महिला संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत ना? मॅडम, त्या इलेक्शनला खरं म्हणजे काय बी अर्थ नाही. म्हणजे लोकांना दाखवण्यापुरती निवडणूक होईल, पण निकाल आधीच ठरलेला आहे. काय म्हणताय? वय त्या मृणालिनी राजेंच्या नावाचा विचार चाललाय म्हणे. अजून विचारच झालाय ना? शिक्कामोर्तब कुठे झालाय? काय ते बी आहेच म्हणा. पाटील, तुम्ही असं करा, आपल्या कंपनीकडून त्या संस्थेला 10 लाखाचा देणगीचा चेक पाठवून द्या. आलं देणार. आजच चेक रवाना करतो.